तुम्ही सेम्पाय मीनाक्षी मोटे या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मीनाक्षी मोटे मॅडम, व्हिडिओ जो कराटेचा क्लास आहे याचा चौथा वर्ग पण दिला आहे, त्याच्यासाठी तिने आग्रहाचं निमंत्रण दिलं, त्याबद्दल प्रथमतः मी तिचे आभार मानते. एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करू अशी वाटते की तो जो ते काळ होता त्यावेळेस फॅमिलीतून जास्त सपोर्ट नसायचा किंवा आई वडील जास्त म्हणजे इन्वॉल्व्ह नाही व्हायचे की आपला अभ्यास कर मग खेळ खेळ अशा पद्धतीचं त्यावेळेसचं वातावरण असायचं. पण जेव्हा आता मी सगळा पालक वर्ग बघते तेव्हा आता लक्षात आलं की खूप आबेर आहेत पालक की माझा मुलगा नुसता अकॅडमिकमध्येच चांगला असणं हे गरजेचं म्हणजे नुसतं तेवढंच पुरेसं नाही आहे, तर मला त्याचबरोबर माझ्या मुलाला स्पोर्ट्समध्येही टाकायचं आहे आणि त्या स्पोर्ट्सच्या अचिव्हमेंटचा निश्चितच पुढं फ्युचरमध्ये उपयोग होतो. माझं तुमच्यासमोर उदाहरण आहेच आहे, अकॅडमिक्सच्या बरोबर स्पोर्ट्सची साथ असल्यामुळं यशाचं शिखर गाठताना खूप सोपं आहे. म्हणजे ज्या काही बाहेर आहेत सगळ्यांसाठी सिमिलर असतात, परंतु स्पोर्ट्समनसाठी वेगवेगळ्या टाईपचे रिझर्वेशन्स आहेत किंवा जसं आता सरांनी सांगितलं की हे झालं स्वतःच्या करिअरच्या बाबतीत, परंतु दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण बघतो की आयुष्यात जगत असताना एक निर्भीड व्यक्ती महत्त्वाचे काही येते खेळाडू निर्माण होतो, फक्त खेळाडूंच्या अंगीच हे गुण दिसतात की कुठलीही परिस्थिती असतो आपण ती सॉर्ट आउट करू शकतो, न घाबरून जाणं किंवा न टेन्शन घेणं हे जे काही आहे हे या मुलांमध्ये बालपणापासून रुजवलं जातं जेव्हा ते खेळतात ग्राउंडवर खेळतात. कारण जेव्हा प्रतिस्पर्धा असते तेव्हा हारणं जिंकणं हा एक वेगळा मॅटर आहे, परंतु तिथं स्वतःला प्रूव्ह करणं ह्याच्यासाठी विद्यार्थी खेळत असतात की हार जीत हा खेळाचा पार्टच आहे, परंतु तिथं मला जे काही शिक्षकांना दिलेलं आहे आणि मला किती जमतंय माझं स्किल काय असणार आहे हे तिथं देणं ह्याच्यासाठी हे आणि हेच गुण त्यांचे मग कालानुरूप पुढं डेव्हलप होत जातात आणि ते त्यांच्या आयुष्याच्या पातळीवर पण उपयोगी पडतात. बऱ्याचशा मुली ह्यामध्ये आता बघितलेलं आहे, मी हे जसं मीनाक्षीने सांगितलं की सेल्फ डेव्हलपमेंटसाठी तर हे गरजेचं आहेच आहे, परंतु एक स्वतःची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण आजकाल तुम्ही बघताय की वेगवेगळे डिसऑर्डर्स येत आहेत आणि मुलींच्या बाबतीत त्याची संख्या खूप जास्त आहे, सो त्यामध्ये मुली आहेत गोष्टींचं एक्झर्शन होत आहे, एक तास ते स्वतःच्या शरीराला देत आहेत. अभ्यास हा आहेच आहे, अभ्यास इज द पार्ट ऑफ प्ले म्हणजे तो कैलाच पाहिजे, तो काही विषय नाही, परंतु त्याचबरोबर ग्राउंडवर येणं एक्झर्शन करणं जे काही आहे फिजिक्सशी रिलेटेड तुमच्या ज्या काही स्किल डेव्हलप करता येतात मॅडम ते करून घेतातच. मीनाक्षीच्या बाबतीत सांगायचं झालं की ती माझी विद्यार्थिनी आहे, परंतु आत्ता हे तिच्या शिकवतीच्याबद्दल बोलताना मॅडम म्हणूनच संबोधलं पाहिजे कारण तिने एवढे विद्यार्थी घडवलेले आहेत आणि एवढ्या लहान वयात मोठी अचिव्हमेंट आहे की बरं वर्ष 18-19 एवढ्या अचिव्हमेंट मिळत नाही, तिथं सगळ्या पालकवर्ग बसलाय त्यांना माहितच आहे तुम्हाला ही मुलं आहेत मला ही मुलं आहेत, परंतु खूप लहान वयामध्ये तिनं म्हणजे ह्या पद्धतीनं एक छान पद्धतीने समाजाचं आपण देणं लागतो हा जो तिच्यामध्ये असलेला महत्त्वाचा गुण आहे तो मला खूप पहिल्यापासून आवडतो. की बाबा नाममात्र फीमध्ये ती एक क्लासेस चालवते, मोस्टली आपल्या शाळेचे विद्यार्थी आणि या शाळेचेच माझे विद्यार्थी आहोत, विद्यार्थी इथे येतात त्याचा लाभ घेतात हे खूप चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला कधी कमर्शियल घ्यायचा ह्याची हेच क्लब कोचिंग घ्यायला आपल्याला 1000-1500 रुपये बाहेर पे करावे लागतात जर पुण्यासारख्या शहरात तुम्ही गेलात तर, परंतु एक सामाजिक देण हे जे काही आमच्या शाळेचे गुण असू दे किंवा मला सांगायचं की मीनाक्षी आई वडिलांनी तिच्यामध्ये जे संस्कार रुजवलेले आहेत त्यामुळं आज आपण हे सगळं बघतोय आणि तिच्या या क्लासला 4 वर्ष पूर्ण झाली ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि उत्तरोत्तर जेव्हा काही लोकांना कळत चाललेलं आहे की सेल्फ डिफेन्ससाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत कराटे वगैरे येणं किंवा काय, तर त्यामुळं हे विद्यार्थी संख्या आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. विद्यार्थ्यांचा ओढावा स्पोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर आता येताना दिसतोय. पालकवर्गासाठी ह्याबद्दल या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार मानते की तुम्ही तुमच्या पालकांच्या बाबत अवेअर आहात, मुलांच्या बाबत अवेअर आहात की बाबा माझा मुलगा स्पोर्ट्समध्ये गेला पाहिजे, कारण याचे रिझर्वेशन खूप आहेत. 5% रिझर्वेशन खेळाडूला स्पर्धा परीक्षांमध्ये आहे ते तुम्हाला माहितच आहे. ग्रेस गुण हा एक वेगळा पार्ट आहे 10वी 12वीचा, परंतु जेव्हा आपण त्याच्या फ्युचरच्या करिअरबाबत बघतो तेव्हा त्यांना मिळवलेली अचिव्हमेंट ही डेफिनेटली तिथं कन्सिडर केली जाते. आणि हे सगळं जे होते मुलांसाठी पण मला सांगायचं होतं की तुम्ही स्पोर्ट्समध्ये आहात अभ्यास करत आहात फॅमिलीचा सपोर्ट असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला तो मिळतो असतो त्याची सोनं करणं हे तुमच्या हातात आहे. बऱ्याचदा असं होतं आमच्या वेळेस असं होतं की बाबा मुलीने जास्त खेळलं नाही पाहिजे, तरी सुद्धा आम्ही राष्ट्रीय खेळाडू झालो परंतु अजून जर सपोर्ट मिळाला असता तर निश्चित अजून वरच्या उंचीवर गेलो असतो, परंतु आजकालचे पालक खूप सपोर्ट करतात मुलींच्या बाबतीत. म्हणजे मला मुलींच्या बाबतीत पहिल्यापासून खूप जास्त सपोर्ट करणार आहे की त्या अभ्यास करून यामध्ये येतात चांगल्या पद्धतीने करतात. तर ही जी काही संधी मिळालेली आहे मीनाक्षी मॅडम तुमच्यासाठी कष्ट घेत आहेत असतात, नवीन नवीन जे जे काही स्किल्स येतात किंवा नवीन जे काही सर्टिफिकेट्स येतात सर्टिफिकेशन येत आहे तुमच्या स्पोर्ट्समधलं ते तुम्ही त्या तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतायत, पण तुम्ही तुमची डेव्हलपमेंट प्लस पालकांच्या सपोर्टचा एक खूप चांगला वापर केला पाहिजे आणि स्वतःचं तिथं स्किल
तुमचे जे काही गेम्स आहेत हे आपल्या जे काही लिस्ट आहे स्पोर्ट्स लिस्टची काही घेतली त्यामध्ये सुद्धा काही इन्वॉल्व्ह झालेले आहे. सो याला खूप ब्राईट फ्युचर आहे लक्षात घ्या. एक वेळ तुम्ही अभ्यासामध्ये जरी कमी असलात आणि स्पोर्ट्समध्ये पुढे असलात तरी सुद्धा तुम्हाला कधी कुणी विराट कोहलीचं शिक्षण विचारायला कोण जात नाही लक्षात घ्या. किंवा महेंद्र सिंग धोनीचं शिक्षण कधी कुणी विचारलेलं नाहीये. म्हणजे हे उदाहरणं आहेत आणि मॅडमच्या सपोर्टखाली सगळे हे जे काही लहान विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांना खूप लवकर हे प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे. सो त्यांना खूप स्कोप आहे डेव्हलप करायला. मॅडम पाठीशी आहे तर त्याच पद्धतीनं तुम्ही स्वतःशी पण एक बांधील की बांधा की बाबा मला करायचंच आहे मी करून दाखवणार. तर ही वृत्ती खेळाडूंमध्ये असतेच कारण त्या मॅचेस खेळत असताना ती ऑटोमॅटिक डेव्हलप होत असते. सो मी सगळ्या खेळाडूंचं पहिल्यांदा अभिनंदन करते की एवढ्या लहान वेळामध्ये एवढे चांगले स्किल्स तुम्ही डेव्हलप केलेले आहेत. त्याचबरोबर मीनाक्षीचं खूप जास्त म्हणजे माझ्याकडे बोलायला शब्द नाही की एवढ्या लहान वयामध्ये मी जास्त कर्तृत्व सिद्ध करते त्याच्यापेक्षाही जास्त मला अभिनंदनचं करू वाटत असेल तर तिच्या फॅमिलीचं. कारण त्यांच्या घरामध्ये हा हिरा जन्माला आलेला आहे आणि त्या हिऱ्याला पहिली पाठायचं काही म्हणजे कुठलाही विद्यार्थी काही मिळवतो याच्यापेक्षा त्याला जे मिळालेलं पॅकिंग असतं म्हणजे एखाद्या विद्यार्थीमध्ये खूप जास्त डायनॅमिक पर्सनॅलिटी त्याची असते परंतु जोपर्यंत त्याला सपोर्ट मिळत नाही तो काही करू शकत नाही. हा सपोर्ट हा तिच्या आई वडिलांनी तिला दिला त्यामुळे एक हिरा आलेल्यावर मला शिकायला आपण जो सपोर्ट आपल्या विद्या मुलाला जर केला मुलीला जरी केला तरी ते कुठलंही यश तिथं गाठू शकतील. सो या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते तिच्या आई वडिलांचे आभार मानते की एवढी चांगली म्हणजे मुलगी तुम्ही घडवलीस त्याबरोबर आमच्यासारख्या समाजाला एक चांगला गोष्टींपासून तो थोडासा प्रोव्हाइड केला म्हणजे त्यापासून तो लांब राहिला असतो.
आता पालकांना माझी पत्र मनापासून एकच सांगण्याची मी एक विनंती करतो की तुम्ही लोक फक्त अभ्यासाचा फोकस त्यांना द्याच, त्याच्याबद्दल माझं मत नाही. पण डेली एक 24 तासात ते त्यांच्यासाठी 2 तास त्यांच्यासाठी ग्राउंडवर हा गेलाच पाहिजे. तो जर गेला नाही तर तो मेंटली आणि फिजिकली दुसरी बोलतो म्हणजे बाहेर आज जेव्हा आज इंग्लिश मिडियमच्या मुलांमध्ये आणि मराठी मिडियमच्या मुलांमध्ये खूप तफावत दिसतो. काय दिसतील तर एका साईडला नुसतं वर्णन चालू आहे आणि एका साईडला मुलंही ऍक्टिव्ह असतात. हे माझं मत सांगते, म्हणजे तर प्रत्येकाचं मत असेल. मी आज 7 वर्षामध्ये जो अनुभव डीजी कॉलेजमध्ये येतो तर आज तो अनुभव तुम्हाला मी सांगतो की ऍक्टिव्ह मला कशामुळं खेळाडू असला की खेळाडू हा हलता दिसतो. तो कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातून संकटात अडकला असला तर तो मार्ग काढायचा प्रयत्न करतो. जे खेळापासून वंचित आहे त्यांनी वेळ झाला असेल तरी चालेल, पण एक त्या मार्गाला कुठेतरी जाऊन एक ट्रॅक झाला पाहिजे आणि ती ग्राउंडवर येऊन शारीरिक हालचाल भले नाही करायचं पण तरी चालेल, पण एक शारीरिक हालचाल तुमची सगळी झाली पाहिजे एवढंच मी सांगतो. दुसरी गोष्ट मीनाक्षीबद्दल आता थोडं सांगायचं म्हणलं तर त्याचं झालंय की ती 11 वेळा ज्यावेळी माझ्याकडे आली पहिल्यांदा मला कोरेगावच्या सरांचा फोन आला होता, पाटील सरांचा, की अशी अशी विद्यार्थिनी आहे आणि आपल्याला तिचे ऍडमिशन आपल्या कॉलेजमध्ये करायचं होतं. ठीक आहे म्हटलं सर, पटवून द्यायची ना. ज्यावेळी ती माझ्या समोर आली तर मी जरा विचार केला की नक्की खेळाडू आहे. जरा माझ्या मनात प्रश्न पडला, सर सांगते तेवढे ठीक आहे सर म्हणून आपण बघूया प्रयत्न करूया. आणि ज्यावेळी तिचं ऍडमिशन झालं त्याच्यानंतर ती जे काय आहे ते असं का तुमच्यासमोर आहेच, राष्ट्रीय खेळाडू आहे, इंटरनॅशनलपर्यंत जाऊन आलेली आहे. त्याच्यानंतर तिला तिच्यातला जो काटकपणा होता, तिच्यात तिची आत्मीयता होती, तिच्यातल्या जो कष्ट करण्याची तयारी होती ती तिने दाखवली. एक वेळ अशी आली होती एक आमच्या संघासाठी खेळाडू कमी पडत होते, मीनाक्षी नाईक चाल दिला मीनाक्षी तू करणार का, तिला त्यातलं काही स्किल माहीत नाही पण तिनं त्यावेळी मला हुकर दाखवलं की नाही संधी हुकर होती. तिला म्हणलं काय उभी होत तिच्यातला जो तो तयार जो स्पिरिट जो आपल्याला स्पोर्ट्समॅनशिप तिच्या तिची बघायला मिळाली ना ती तिला आज पडेल. म्हणजे आज थर्ड इयरला आता तिचा एक 3 वर्ष 5 वर्षामध्ये तिचा जो काय आम्हाला अनुभव आलाय, तिचे जे कष्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला जे ट्युशन प्रॅक्टिस तिच्या ह्या क्लाससाठी जीवन सुद्धा जात असते. सर तुम्ही प्रॅक्टिसचे टायमिंग थोडं जरा अलीकडे घ्यायला मला प्रॅक्टिस घ्यायची का जायचे तर माझ्या मित्रात की प्रोफेशन जवळ आले मी 2 तास अजून प्रॅक्टिस करते आणि हे त्याच्यातलं जे स्पोर्ट्समॅनशिप जी मला बघायला मिळाली त्यानंतर आम्ही ठरवलं की काही नाही ती करतो किंवा मुलगी तिच्यात भरपूर पोटेन्शियल आहे. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व जे गुणवंत खेळाडू आहेत त्यांना माझी मनापासून विनंती आहे की हा खेळ हा कधी न थांबणारी गोष्ट आहे. तर यापुढे तुम्ही कंटिन्यू ठेवा, कुठलंही नाही आहे तुम्ही जरी डॉक्टर झाला, मेडिकल झाला, इंजिनियर झाला तरी तुमच्या आयुष्यात 2 तास मात्र न चुकता तुम्ही ग्राउंडवर या, फिजिकल फिटनेस करा आणि तुमच्यातला अवेअरनेस जो स्पोर्ट्स आहे तो शेवटपर्यंत राहू दे. आणि मग अशी मॅडम तसं बोलतात की पालकांसाठी तुम्ही या ठिकाणी एका आत्म्यापासून त्यांचं कौतुक करतो की तुम्ही जे इंटरव्ह्यूचे मोटिवेट करताय मुलांना आणि त्यांना प्रोत्साहित करताय त्या पद्धतीने मी तुमच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि त्याच्याकडे एका मला मला पद्धतीचा बरोबर त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. जे आता या मुलांना त्यांच्या पालकांना एक डॉक्टर म्हणून मला सांगतो की आता या कराटे क्लासमध्ये जर काय शिकायचं असेल तर 2-4 गोष्टी मुलांनी शिकायला पाहिजे त्या पालकांनी मुलांच्या करता करून घ्यायला पाहिजे. त्यातली एक म्हणजे बॅलन्सिंग, या कराटेच्या क्लासमध्ये बॅलन्स असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं पाठांतर, याच्यानंतर आपल्याला कुठली स्टेप करायची आहे त्याचं पाठांतर. आणि ह्या गोष्टीमुळं त्यांना इथं जेव्हा शिकतील ह्या मीनाक्षीकडनं तेव्हा त्यांना तो क्लास कमी होईल. आता हा जो क्लास आहे तिचा तो संध्याकाळचा आहे शाळेच्या वेळेनुसार. तर सकाळी मुलांना जर जमलं तर सकाळच्या कवळ्या मुला त्यांना एक 15 मिनिटं व्यायाम करायला हवा, साधा व्यायाम काही करायचं नाही. आपण शाळेत असताना आम्ही ही शाळा शासन झाली की सोडली, 7 वर्षाने इंग्लिशपूरला होतो पण आमच्या वेळा कणाचे वगैरे गुरु एका प्रकारचे होते. तर आमच्या वेळा सत्य जर होते ते फक्त आम्हाला कुस्ती जोर बैठका
हे आम्हाला शिकवायचे. आणि त्या वेळेला आमच्याकडे एक दगडीपणा आपल्याकडे होता. आता बरीचशी मुलं दगडी काय प्रकारे माहीत असत. ते दगडीचा अर्थ असा आहे की तो बॅलन्स आपल्या शरीराचा हा सांभाळणे. आता जो प्रयोग त्याच्यामध्ये सुद्धा बॅलन्स सांभाळणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मी काही गोष्टी मीनाक्षीला सांगेन की तुमचा क्लास सुरू होण्याच्या पूर्वी एक 15 मिनिटं हे मुलांचं फिजिकल ट्रेनिंग घ्यावं, हे व्यायाम करावं. 15 मिनिटं आपण जे 40 शिकलो तेच. त्यामुळे काय आहे की हे सगळे स्नायू आणि हे सांधे ह्याची लवचिकता आणि त्यांना स्ट्रेंथिंग म्हणजे ताकद ही बऱ्यापैकी येते आणि तुम्हाला बॅलन्स करायला चांगलं बनतं. तर ह्या काही गोष्टी 15 मिनिटं घ्यायचं फक्त. आणि त्यामुळं काय होतं की हे मुलांचे सगळे सांधे आणि स्नायू हे तयार होतात तुमच्या ह्या नंतरच्या प्रयोगात. आणि आता जे तुम्ही प्रॅक्टिकल ते रात्री सांगितलं आपल्या साताऱ्यामध्ये आणि टीव्ही थंडी आता ती गुरुवार पेठेत संध्या बंदूवर हे मंडळ येतो त्या ठिकाणी हे गणपतीच्या वेळेला खेळ खेळले जातात. मी तिला एकदा आता अजून बघितलं मागच्या वेळेला हे नव्हतं हा प्रयोग. तर मी तिथला जो चांगला करणारा खेळणारा म्हणून मुलगा आहे तो आणि पवार सर आम्ही त्याला इंग्लिशीचा आम्ही घेऊ देऊ. तोही तुम्हाला या तुमच्या मुलांना या बऱ्याचशा गोष्टी ह्या बाबतीत त्या बघतो. बाकी कराटे नाही पण तुमच्या काठीचे जे प्रयोग आहेत ते शिकवतील. तर तिला प्रोत्साहन देणं माझं काम आहे. मला पवार सर तिला 4 वर्षापूर्वी माहेर घेऊन आले. आमच्या शाळेने तिला परवानगी नाकारली हे कराटे क्लास घ्या. मग ते मला पवार सर माहेर घेऊन आले. मी सचिव आहे त्या संस्थेचा गेली 22 वर्ष. मला म्हणजे आम्हाला असं असं घ्यायचं. पण आमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे तिथं मुलं तुम्ही जिम नव्हती फक्त आमची कुस्तीचं होतं. आम्ही जिम तयार केली मुलं सकाळ संध्याकाळ जिमला येतात. आणि आता नवीन असं मुलं कुस्ती खेळायला मिळालं. त्यामुळे हे दोघांचं हे सगळ्यांचं एकत्र करायचं थोडं अवघड होतं. पण आम्ही तिला त्याच्यातनं एक वेळ दिली आणि तिला म्हटलं तू तयार सुरू कर. तर तिला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं काम होतं. तिला जागा जर मिळाली तरी ती त्रास घेऊ शकणार नाही. आणि ती ज्या प्रकारे घेती तिच्याकडनं ह्या मुलांनी एक चांगलं शिकावं. आता तुम्ही विद्यार्थी आहे ही तुमची शिक्षिका आहे तर ती कमांड कशी डेव्हलप करावी तरी कमांड कशी डेव्हलप करावी ही तिच्याकडे ऑर्डर्स ह्या ऑर्डरवर सगळं तुमचं पुढचं आहे. हे मुलांनी ते पण आत्मसात करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठंही तुमच्या शिक्षणाला पुरुष वर्ग मिळतो महिला वर्ग मिळत नाही. आणि महिला असून मुलगी असून तिनं हे जे अचीवमेंट केले डेव्हलप केलंय ते तिचं कौतुकास्पद आहे. आणि त्यामुळं तिला काय लागणारं सहकार्य मी भिडे गुरुजी व्यायाम मंदिरचा सचिव म्हणून ह्याही पुढं तिला देणार आहे देत राहील. धन्यवाद.